शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे धान्याचे किट वितरण। कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये अग्रेसर आहे। महाभयंकर कोरोना सारख्या सांसर्गिक रोगामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। हे पाहून सामाजिक सेवा करणारी शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट हे गोरगरीब शोषित पीडित लोकांची गरज समजून घेऊन त्यांना धान्याचे किट देऊन त्यांना एक आधार समजून सहकार्य केले आहे। त्यावेळी बेडक्याळ ग्रामपंचायतचे अध्यक्ष मेघा मोहिते, उपाध्यक्ष स्वाती कांबळे, सदस्य महादेवी यादव, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकरदादा पाटील, ग्रामपंचायत सदस्य गंगाधर सूर्यवंशी, जीवन यादव, सचिन पाटील, प्रमोद पाटील, प्रीती हट्टीमणी यांच्या उपस्थितीत किटचे वितरण करण्यात आले। शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहनाची थाप देऊन प्रगतशील होण्यासाठी कार्य करीत असतात। तसेच दरवर्षी सामूहिक विवाह सोहळा, शालेय साहित्यांना वाटप आणि प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते। सर्व मान्यवरांच्या जयंत्याचे औचित्य साधून अनेक विविध उपक्रम राबविण्यात येतात। तसेच या किटचे वितरण शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिनांक 24 रोजी गुरुवारी कार्यालयासमोर करण्यात आले। यावेळी बंटी यादव, आलोकनाथ कांबळे, अविनाश आयवळे, राहुल कांबळे, अशोक यादव, पवन सूर्यवंशी, सिद्धार्थ शिंगाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आज या ठिकाणी आपल्या बेडक्या गावामध्ये शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने, तसेच समस्त बौद्ध समाजाच्या वतीने आदरणीय पत्रकार विक्रमदादा शिंगाडे यांच्याकडून आज या ठिकाणी आपल्या बेडक्या गावातील गरजू आणि नितांत गरज असणाऱ्या लोकांना जीवनावश्यक किटचे वितरण करण्याचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व किट वितरणधारक, तसेच आमचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकरांना, तसेच आमचे ग्रामपंचायत सदस्य प्रमोदांना, सचिनदादा, उपाध्यक्ष स्वाती कांबळे मॅडम, तसेच इतर सर्व सदस्य आणि इतर पत्रकार आणि इतर सर्व ग्रामस्थ यांचं या ठिकाणी मी प्रथमतः या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याबद्दल स्वागत करते आणि ह्या कार्यक्रमाला शोभा आणल्याबद्दल आभारी मानते। समस्त ह्या कोरोनाच्या ह्या काळामध्ये आता भरपूर आपल्या गावामध्ये भरपूर जणांनी आपल्या ह्या कामगारांना, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्यांना किट वाटप केले, परंतु खरं म्हणजे आज आपल्या गावात, आपल्या ह्या समाजामध्ये ह्या कोरोनाच्या काळात जवळ घ्या सगळ्यांचं काम जरी बंद असलं तर त्यांचं उदरनिर्वाह चालवत होता, परंतु रोजंदारी करणाऱ्या लोकांचं काम जेवण खाण्याचा प्रश्न होता, परंतु त्याचा विचार करून आज ह्या शिंगाडे ट्रस्टच्या वतीने हे किटचे वाटप केले आहे। यासाठी त्यांचं मी मनापासून धन्यवाद देते आणि त्यांच्या ह्या कार्याला त्यांनी सहानुभूती दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि इथून पुढे त्यांचं कार्य हे चांगलं चालो अशी इच्छा व्यक्त करते आणि माझे दोन शब्द सांगते। आज या सध्याच्या भयंकर अशा कोरोना महामारीच्या काळामध्ये एक अत्यंत आवश्यक असणारं आणि गरजेचं काम शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आमचे मित्र आदरणीय शिंगाडे साहेब यांनी हाती घेतलेलं आहे। लोकांना आज अन्न दान करणं हे एक महत्त्वाची गरज आहे याची, कारण आज रोजंदारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता आमच्या अध्यक्ष बहिणी सांगितलं, खूपच कौतुकास्पद असं काम आहे। विक्रम शिंगाडे साहेबांना मी याच्याबद्दल धन्यवाद देतो आणि बऱ्याच समाजकार्यामध्ये त्यांचं अशा पद्धतीचं मोलाचं सहकार्य असतं आहे। हेच सहकार्य त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं समाज उपयोगी काम करावं आणि समाजाला एक वेगळी दिशा दाखवावी असं त्यांना मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा त्यांना मी या कामाबद्दल धन्यवाद देतो आणि माझं नमस्कार। आपल्या बेडका येथील बहु समाजातले एक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विक्रम शिंगाडे यांच्या शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्या समाजातील सामान्य गोरगरिबातील लोकांना या कोरोनाच्या महामारीमुळं
जे सर्वसामान्य लोकांना झळ बसलेले त्यांना थोडंसा एक त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी आपल्या कष्टातून एक थोडं बहुत त्यांना ह्या अत्यंत समाजातील गरीबातील गरीब महिलांना त्यांना धान्य रूपामध्ये त्यांना जे काय उदरनिर्वाहासाठी त्यांनी दिलेले आहेत हे कौतुकास्पद एक कार्य आहे. आणि ह्या शिंगाडे चारित्र्य असणं गेले 2 वर्षामध्ये असाच हा उपक्रम त्यांनी चालू ठेवलेला आहे. मागील वर्षीसुद्धा ह्या 2019 कमीत कमी 100-150 लोकांना आपल्या स्वतःच्या कष्टातून जे बाहेर गाव आले होते राजस्थान उत्तर प्रदेश बिहार ह्या राज्यातील जे काय कर्मचारी आले होते कामगार आले होते त्यांनासुद्धा 2019 ते आजपर्यंत त्यांनी प्रत्येकांना मदतीचा हात त्यांनी दिलेला आहे. आणि सर्वांना त्यांनी आपुलकीनं ह्या आपल्या समाजामध्ये जे दारिद्र्यरेषेखालील जे कोण असतील त्यांना आपल्या परीने जितकं तेवढं करता येईल साध्य होईल तेवढं त्यांनी आपल्या गरीब लोकांना मदत केलेली आहे. इथून पुढे त्यांनी असंच आपलं कार्य नेटास न्यावं आणि त्यांना ह्या येणाऱ्या भाविकळामध्ये असंच त्यांना काम करण्याची संधी द्यावं. आणि सर्वांनी आपल्या ह्या आमच्या बहुसमाजाच्या वतीनं मी विक्रम शिंगाडे यांचं अभिनंदन करतो आहे. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी आमचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकरण्णा यांनीसुद्धा मोलाचा सहकार केलेला आहे. तशाच पद्धतीनं आमच्या ग्रामपंचायतच्या अध्यक्षा आदरणीय मेघा मोते तसेच उपाध्यक्षा स्वाती कांबळे त्याचप्रमाणे सदस्य महादेवी यादव आणि माझे मित्र प्रमोद पाटील ग्रामपंचायत सदस्य परत ग्रामपंचायत सदस्य माझे मित्र सचिन पाटील गंगाधर सुरुंशी आणि बरेच माझे सगळे होतकरू सर्व युवा कार्यकर्ते यांनीसुद्धा ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला येऊन ह्या ठिकाणी शोभा आणली आणि या कार्यक्रम करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनाही मी आमच्या बहुसमाजाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आहे.